करने का दिन भी यहाँ पे मौजूद है। इस पिक्चर के माध्यम से हम पूरे देश भर के लिए एक ऐसा संदेश देना चाहते हैं कि पिक्चर एक ही मनोरंजन का साधन नहीं है, एंटरटेनमेंट का साधन नहीं है। तो इस मूल से आज पूरे देश भर में दो भाइयों के प्यार की हिंसा क्या होती है और एकता में विविधता क्या होती है और हमने बड़ी शानदार जानदार मूवी है। इस मूवी में हम सब पारिवारिक मूवी है और एक अच्छा इसमें कॉमेडी में हर चीज़ है और रोमांस भी है। मतलब आप देखा जाए तो जब आज आप देखोगे तो बस हर एक पिक्चर में बस एक प्रेम कहानी रहती है, तो इस पिक्चर में थोड़ा अलग है। और इसमें जो भी स्टंट है इन कलाकारों ने पूरे स्टंट है और डायरेक्टर बन किए हैं और इस वजह से कुछ भी नवीन नहीं है। इसलिए हरिओम, ये मूवी आने वाली 14 अक्टूबर को हर थिएटर में रिलीज होने वाली है। आप सबसे निवेदन है कि अपने परिवार के साथ बहुत से लोगों के साथ ये मूवीज अवश्य देखें। मराठी मी पण मराठीच ओके तुमच्यानंतर माझा नंतर कुमार सर या मॅम अरे बोलो मॅम। सर्व देशाचं आराध्य दैवत स्मृतिस्थान असलेल्या सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये हरिओम या पिक्चरचा ट्रेलर रिलीज करण्यात आलेला आहे आणि सगळ्यांचं चित्रपट रसिकांचं लक्ष वेधणारी असा हा मराठी चित्रपट एका कोकणच्या भूमिपुत्रांनी आपल्या स्वप्नातून साकारलेला आहे आणि एक सत्यता या ठिकाणी आणलेली आहे। या ठिकाणी या पिक्चरचे कलाकार आहेत हरिओम गाडगे, गौरव निर्माता आशिषजी नेवाळकर यांनी स्वतः दिग्दर्शक आशिषजी नेवाळकर या सर्वांनी आपापल्या संकल्पेतून ज्यावेळेला कोरोना काळामध्ये सर्व लोक खूप एका मानसिक अशा आणि खूप एका भीतीच्या दडपणामध्ये होते, कोणीही घराबाहेर पडत नव्हतं, अशा वेळेला बेरोजगारी फैलावली होती, तरीसुद्धा त्या परिस्थितीवर मात करून या कलाकारांनी एक पिक्चरची निर्मिती केलेली आहे आणि अतिशय कौटुंबिक पारिवारिक असा पिक्चर आहे। दोन प्रेम भावांचं जे प्रेम आहे आणि ते एकत्र कसं असावे आणि दोन भाव जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये संताजी आणि सूर्याजी या ज्यावेळेला तानाजी आणि सूर्याजी यांचा जो इतिहास आज देशाला गौरव देतो अशा पद्धतीचा इतिहास या 21व्या शतकातले छत्रपती शिवाजी महाराजांचे निष्ठावंत मावळे म्हणजेच हरी आणि ओम। तर येत्या 14 ऑक्टोबरला सर्व मराठी चित्रपटगृहामध्ये प्रक्षेपित होणारा हरिओम हा चित्रपट आपण सर्वांनी बघावा। या चित्रपटाला इतर भाषेतून सुद्धा खूपच मान्यता येत आहे, अनेक भाषांमध्ये या पिक्चरचं डबिंग चालू आहे। तर सगळ्या ठिकाणी मागणी होत असलेला हरिओम पिक्चर आज सिद्धिविनायकाच्या चरणी आम्ही घोषित करतोय आणि आपण सगळ्यांनी यांना शुभेच्छा द्या। धन्यवाद। आज हरी आणि ओम हा पिक्चर आवर्जून का बघावा, कारण येणाऱ्या कोविडच्या काळामध्ये माणूस की बंधुत्व प्रेम तुटलं होतं, अक्षरशः भाव भावाला विचारत नव्हता, मुलगा बापाला विचारत नव्हता, नवरा बायकोला विचारत नव्हती। ह्या अशा काळामध्ये हा पिक्चर हरिओम घाटगे यांनी या ठिकाणी निर्मित आणलेला आहे आणि म्हणून हे बंधुत्व प्रेम काय आहे या पिक्चरच्या माध्यमातून आपण सर्वांना माहिती पडेल। म्हणून सर्वांनी अखंड महाराष्ट्राच्या जनतेने या भूमिपुत्रावरती भरभरून आशीर्वाद द्यावा आणि हरी आणि ओम हा पिक्चर आपण आवर्जून बघावा थिएटरमध्ये जाऊन। एवढंच मी बोलून या ठिकाणी थांबतो। रामकृष्ण हरी, धन्यवाद।